नागपूर शहरात पावसाने हाहाकार पसरवला आहे। शुक्रवारी मध्यरात्री अचानक बरसलेल्या ढगफुटी सारख्या पावसाने सकल भागात सुद्धा पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावर पुरासारखे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी पाण्यात वाहून गेल्या। अशात रेल्वे स्थानक, बस स्थानक, सीताबर्डीसह अनेक परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रात्रीपासून जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे। अशात आता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे। नागपूर शहरात अनेक परिसरात रात्री ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस बरसल्याने सर्वत्र नागपूर शहर जलमय झाले आहे। सीताबर्डीसह अनेक बस स्थानकात 5 फूट पर्यंत पाणी साचले, रेल्वे स्थानकातही पाणी साचले। रस्त्यावर जणू पूरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्ता गायब तर याच रस्त्यावरून पूर वाहत गेल्याने अनेकांची वाहने वाहून गेली। नाला ओव्हरफ्लो झाला, पाणी वाढतच चाललंय। अरे बापरे, कार डुबली। बघता बघता अजयची गाडी चालली पाण्यात, लेवल का पाण्याची भिंतीच्या वाढतच चालली आहे। शिवाजीच्या घरात पाणी पूर्ण। तर रात्रीकालीन ड्युटीवर असलेले बस चालक वाहक स्वतःचा बचाव करण्याकरता बसच्या वर अडकले आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे अनोतान नुकसान झाले। यावेळी SDRFच्या 2 तुकड्या शहरात दाखल झाल्या असून 7 गटात वेगवेगळ्या परिसरात रवाना होऊन सकल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे। NDRF आणि SDRF चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर मुकबधीर विद्यालयीन तब्बल 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे। योगेश साइकिल, अभी स्कूल बंद है सब। आज शहराच्या विविध भागात 2 NDRF चमू बचाव कार्यात आहेत। अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे। याच वेळी अंबाझरी परिसरात सुद्धा लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत। पूरग्रस्त परिस्थिती पाहता नागपूर जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गरज नसेल त्यांनी बाहेर पडू नये असे सुद्धा आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। ते सुद्धा या परिस्थितीवर लक्ष देऊन आहे। वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे।